विद्यार्थी मित्रांनो, आपले सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर. या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलवर जे सध्या ॲडव्हर्टाईजमेंट च्या संदर्भातील रिकमेंडेशन जे याद्या आहेत, म्हणजे आपण ज्या मेरिट याद्या म्हणतो आहेत किंवा जे रेकमेंडेशन लेटर याद्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, तर त्या तुम्ही पाहू शकता. यासाठी तुम्ही पवित्र पोर्टलची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याला व्हिजिट करायचं आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही रेकमेंडेशन लेटरमध्ये तुमचं रेकमेंडेशन कुठे झालेलं आहे हे पाहू शकता. तर यामध्ये आपण जो कट ऑफ आहे याची डिटेल्स घेतो आहे, तर हा कट ऑफ इथे तुम्ही पाहू शकता. मराठी माध्यमाचा आहे आणि एज्युकेशन लेवल सेकेंडरी आणि यामध्ये रयत शिक्षण संस्था या मॅनेजमेंटची ही कट ऑफ आहे. बघा, जनरलसाठी 131 पर्यंतचा कट ऑफ आहे, जनरल वुमेनसाठी 132 कट ऑफ आहे. त्यानंतर जनरलमध्ये तुम्हाला बाकीचेही कट ऑफ पाहायला मिळतील. शेड्यूल कास्ट आहे, त्यानंतर शेड्यूल कास्ट वुमेन, SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, अशा स्वरूपाचे कॅटेगरी. आणि त्यामध्ये किती मार्कापर्यंतचं उमेदवाराला एज्युकेशन लेवल सेकंडरी म्हणजे 9वी-10वीसाठी सिलेक्शन मिळालेलं आहे हे इथे तुम्ही पाहू शकता. जसं की एक उदाहरणार्थ सांगायचं झालं तर विमुक्त जाती VJA साठी 12 पोस्ट ॲडव्हर्टाईज केल्या, 11 नंबरचे रेकमेंडेशन झाले आणि कट ऑफ जो आहे तो 117 मार्कांचा लागलेला आहे. महिला असेल तर 113 मार्काचा कट ऑफ आहे, तुम्ही इथे पाहू शकता. तर अशा स्वरूपात इथे कट ऑफ यादी आणि गुणांचा जो मेरिट आहे तो इथे डिक्लेअर झालेला आहे, इथे पाहू शकता. NTD वगैरे ज्यांना पाहायचं आहे इथे पण पाहू शकता. NTD NA जागा जशा होत्या त्याच्यानुसार कट ऑफ असतो, ह्याबद्दल आपण अगोदर पण माहिती सांगितली होती आणि त्यामुळे तुम्हाला हे कट ऑफ पाहायला इथे स्पष्टरित्या मिळतील. त्यानंतर रेकमेंडेशनमध्ये तुम्ही रेकमेंड केलेले आहे का, ह्या पण गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या ठरतात. त्यानंतर इथे तुम्ही अजून दर्जा जो आहे सेकंडरी एज्युकेशन लेवल आहे पण पोस्ट कुठली आहे, पोस्टनुसार तुम्ही इथे टेटचे कट ऑफ मार्क पाहू शकता. पोस्ट जी आहे त्यानुसार हे मार्क्स तुम्हाला इथे समोर दिसतील. त्यानंतर पुढे तुम्हाला कोणत्या म्हणजे जागा किती होत्या हे पण लक्षात येईल. त्याचबरोबर हायर सेकंडरीचा पण कट ऑफ तुम्ही इथे पाहू शकता. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या PDFची लिंक अवेलेबल करून दिली जाईल, जेणेकरून तुम्हाला डिटेल असा अभ्यास करता येईल. त्यानंतर ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे, ज्या उमेदवारांचं रेकमेंडेशन लेटर आले, रेकमेंडेशनमध्ये नाव आलेलं आहे, त्यांनी पुढे कागदपत्र पडताळणीसाठी प्रक्रिया जी आहे ती चालू करायची आहे. त्याचबरोबर इतर ZP च्यासुद्धा रेकमेंडेशनच्या अशाच PDF आहेत, त्यासुद्धा तुम्ही डाउनलोड करून त्यामधील विस्तृत अशी माहिती घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला उपयुक्त अशी मदत होईल. धन्यवाद.